हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं, भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं जेवण? तर आज आपल्याला सकाळचं जेवण करणार आहे. रात्री जेवणच केलं नाही भाऊ बहिणींनो, कारण की रात्री उशीर झाला, त्याच्यामुळं आमच्या इथं जरा एक्सपायर झालं एक जण, त्याच्यामुळं तिकडं मातेला गेल्यावर उशीर झाला, त्यामुळं रात्री काही जेवणच केलं नाही मित्रांनो. आणि काल म्हणजे व्हिडिओ टाकायचं कारण भाऊ बहिणींनो, 2 दिवस आमच्या इथं जेवचा प्रॉब्लेम आलेला आहे, आपलं जिओचं कार्ड आहे त्यामुळं आलता प्रॉब्लेम, त्यामुळं काही व्हिडिओच अपलोड होत नव्हतं, तर त्यामुळं व्हिडिओ काय काढला नाही मित्रांनो. अपलोड होईना म्हणल्यावर तर हो का, पिंकीनं केला जिरा राईस आणि डाळ मटकी डाळ, मिरची टाकली हो का मटकी डाळीत सुकी, आणि जिरा राईस केला आहे बाय. एक नंबर लागतं जिरा राईस आणि मटकीची डाळ. तर या तुम्ही पण जेवण करायला, हकून मायरो आता जेवून गेले तो गायला नटवायला. हॅलो मावशाला काय करायला सांगितले काय? काय करते तू? कोणाचा? आईचा. होय, काय गन पावडर करते? काय गन पावडर करते? दाव बर काय काय लावते? काय काय लावलंय? डोक्याला काय लावलंय? तुझ्या केस वय दिवसभर बसते यायला नटवत. अरे कुठं लेकर नाही का ना खेळाय तिला? लावायची शाळेत तिला आता पाटी दप्तर आणल्यावर. रिया जेवण कराय मित्रांनो, बघून कोणा कोणाला आवडते अशी डाळ आणि भात मला नक्की सांगा कमेंट मध्ये. जिरा राईस मायरूला पण लय आवडते. कोण ह्या डिसतच खाल्लं मायरून, पिंकीनं चारलं तिला, आम्ही दोघं जेवत होतो. आमच्या इथं लाईटचा प्रॉब्लेम परत 3-4 दिवस. आता जेवायचं देवळात जाऊन झोप निघा, नाहीतर बस निघा. तोंडाला काय लावती?
हा विदा तब गेला कामाला सकाळी डबा करून दिला त्याला आईने. जा तू म्हणत भाऊ कामाला जा मग म्हणत. मी पण आता कामच बघणार आहे. जायचं आपलं छटा भेटायला पहिल्यासारखं. काय करता मग झालं मित्रांनो जेवण. मायरून मी तर जेवलो आता. आवे दादा बी गेला सकाळी जेवून. आता आई पिंकी जेवतील कवा. झालं मित्रांनो जेवण आता आपलं. जेवलो आता बरं भरपूर. आता जेवण झालं नाही. जिरा राईस आणि मस्त मध्ये मटकीच्या डाळीच म्हणजे मिरची टाकून डाळ ही केली होती. डाळीच कालवण मटकीच्या डाळीच गुचकी कोणी ध्यान काढलं काय माहिती. आता जेवण झाल्यावर बाबा तर हो का मायरो कशी आयला नटवत बसली. तिला काय भावा बहिणीनो तिला खेळा हित लेकर ही नसल्यामुळं बसते आपले खेळ तर नाहीत ना कुठं हालत बरं का भावा बहिणीनो. उचललं का इथलं. उचललं झालं. उचललं तर तुम्ही काय काय मित्रांनो तुमची आज जेवणाचा भेद काय काय होता नक्की सांगा मला कमेंट मध्ये. आणि कुणा कुणाला डाळ आणि भात आवडतो जिरा राईस ते नक्की सांगा. आता आपण काय बाहेरतलं तांदूळ नव्हतं बरं का मित्रांनो. नको आपल्याला विषय असा होता मित्रांनो की आपल्याला काय बाहेरतला तांदूळ नव्हता. आपण कुपांचा तांदूळ होता रेशनचा त्याच्यातच आपण जिरा टाकून जिरा राईस केलता. ते पण चांगला होतो साधा मस्त असा. कारण की कोण कोण तसं करत ते नक्की सांग कमेंट मध्ये. आजचा जेवणाचा भेद तर काय चांगलाच होता म्हणायचं. मायरोने पण टापरून खाली घे. मायरो पण खाते आपले. मायरोला पण जिरा राईस लय आवडतो. वरण भातच करायचं होतं पण मला डाळ पिंकीला म्हणलं डाळच कर. आज पण लई लवकर मित्रांनो जेवण झालं. नाहीतर उशिराच असतं माझं जेवण. पण आज केलं जरा उशिराच जेवण असतं पण लवकर केलं. या आता लाईट गेली म्हणल्यावर बघून हे आपलं गार पाणी फ्रीज मधलं रातचाच आम्ही बाटल्या भरून ठेवलेल्या तीच म्हणलं. नाहीतर गरम पाणी होतंय भाऊ बहिणी बाबा उन्हात भांडी आहे ती. त्यामुळे दगीमुळे पण काय होतंय गरम होतं पाणी. इथं पण आहे हुकून इथं टिफाय भरून ठेवलेला. पाणी आपलं भरून ठेवलं संध्याकाळचं म्हणजे दिवसभर आपलं गार पाणी एक कळशी भरून ठेवली का नाही फ्रीज मध्ये. आणि बाटल्या
ओके झालं मग मित्रांनो, परत आपल्याला ते गाडीचं बी बघायचं आहे अजून, तिला पण आता भाऊ बहिणीनं एका साईडची चिशी मोडली यावी दादा कोंड, ती पण बघायची. तर चला मग मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, घ्या तर सर्वांनी काळजी, बाय बाय.